संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. दौंड तालुका मळद येथे विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या 4 शिक्षकांवरती कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे पालक यांचं कौतुक केलं. अशा लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकांना फाशी द्यावी. ज्या गुरूंकडे आपण विश्वासानं चांगलं शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी पाठवतो, तेच शिक्षक विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करत असतील तर त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी लोकसभेमध्ये मोठा आवाज उठवणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी मळद भैरवनाथ विद्यालयात येथे मनोगत व्यक्त केलंय. यापुढे अशा घटना कुठल्याही विद्यालयात घडली तर त्वरित मला कळवा, त्यांना फाशीच्या तक्त्यावरती लटकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मळद या घटनेची दौंड पत्रकारांनी चांगल्या पद्धतीनं विषय लावून धरला, त्यांचं मी कौतुक करत आहे. यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून विद्यार्थी आणि पालक यांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड. आज ही घटना जी आता निदर्शनात आली आहे, आता माहिती अशी कळते की ही विकृत जी ह्या व्यक्तीचं वागणं आहे हे अनेक दिवस चाललं होतं. खरंच त्या पालकांचं कौतुक आणि त्या मुलीचं कौतुक ज्यांनी हिम्मत करून ही कंप्लेन केली. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून अशा लोकांना कॉन्फिडन्स देखील दिला पाहिजे की तुम्ही अशी एखादी कंप्लेंट केली तर तुमचं खच्चीकरण होणार नाही, उलट तुम्हाला न्याय मिळेल. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आता, आणि एक गोष्ट मी प्रकर्षाने बोलू इच्छिते की महाराष्ट्राचे आणि पुणे जिल्ह्याचे जे एस पी आहेत, पुणे जिल्ह्याचे SP आणि या दौंडमधली सगळी पोलीस यंत्रणा यांचं मी मनापासून आभार मानते आणि खरंच मनापासून कौतुक करते की पोलीस यंत्रणेने कंप्लेंट आल्या आल्या लगेच ॲक्शन घेतलेली आहे. कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी अतिशय पटकन पोलीस यंत्रणा, पुणे जिल्ह्यातली SP आणि त्यांची टीम यांनी ॲक्शन घेतली, आले, अटक झाली, पॉस्कोची केस लागलेली आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे पोलीस आणि मळदमधले दौंडमधले सगळे नागरिक हे एकत्र मिळून अशा घटना पुन्हा कधीही होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी एकत्रपणे सहकार्य करायची भूमिका जी मळद आणि पोलिसांनी घेतली ही खरंच एक कौतुकाची आपल्यासाठी गोष्ट आहे. मी नागरिकांचे त्या पालकांनी ज्यांनी हिम्मत करून ही कंप्लेंट केली आणि त्या या एका पालकांनी कंप्लेंट केल्यामुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त नराधामांनी केलं असतं, त्यांना वाचवण्याचं काम हिनी केलं आणि अशा नराधामाला तातडीने खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे. आता त्यांनी नक्की काय काय कृती केली आहे ही हळूहळू गोष्टी बाहेर येत आहेत आणि अशा कृतीला फाशीशिवाय माफी नाही. आमच्या सगळ्यांचा आग्रह राहील अशा व्यक्तीला फाशीचीच शिक्षा मिळेल. ते आता आपण शाळेमध्ये गेलो होतो, पण आजही तुम्ही स्वतः पाहिलं की वर्गामध्ये अंधार होता. हो, मी बघितलं ते, कारण का मलाही वाटलं की वर्गात मुलं दिसत आहेत, मग अंधार का दिसतोय. तिथे लाईट आहे, पंखा आहे, तरी लाईट लावला नव्हता. त्याच्यामुळे केवढीशी छोटीशी गोष्ट आहे, एक बटणच दाबायचं, पण का त्या शिक्षकांनी हे करू नये आणि अंधारात मुलं ठेवतात हा खरंच मोठा प्रश्न आहे. मी स्वतः ठरवलंय की पुढच्या महिन्याभरात मी एक पत्र लिहिणार आहे, सरकारशीही बोलणार आहे की 12 लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर जिथे मी आणि अमोलदादांनी काल रात्रीच आमची चर्चा झाली की अमोल कोल्हेण मी अगदीच आमचे मतदारसंघ लागू नये म्हणून आम्ही एक मोठा प्रयोग करणार आहोत दोघं मिळून की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वीज, शौचालय आणि नुसतं वीज नाही, याच्यात वीज आहे पण लाईट वापरली जाते का नाही, मुलांची सुरक्षितता याच्यासाठी आम्ही एक वेगळं मॉडेल डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय. सरकारशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि आमचे जिथे जिथे खासदार आहेत आम्ही एक मॉडेल तयार करून जर ते यशस्वी झालं तर आम्ही बाकीच्यांबरोबरही शेअर करू. हा राजकीय विषय नाही. अमोलदादा स्वतः डॉक्टर आहेत, आम्ही काही तज्ज्ञही म्हणजे पॉस्कोचे वगैरे अनेक तज्ज्ञ आहेत, पोलिसांचा इनपुट करून आमचं काय मदत महाराष्ट्र सरकारला, कारण का सरकार कुणाचंही असू दे काही सामाजिक विषयामध्ये राजकारण बाजूला ठेवून खूप सिरियसली आणि सिन्सिअरली या विषयात काम झालं पाहिजे असं माझं. नाही, मी आता इथून गेल्या रेस्पींशी पुन्हा बोलणार आहे.
काल एका अतिशय जबाबदार आणि संवेदनशील पत्रकाराने मला फोन केला आणि खरंच मी सगळ्या पत्रकारांचे कौतुक करते. कालही मी बदलापूरच्या केसमध्ये केलं, आजही मी पत्रकारांचं कौतुक एवढ्यासाठीच करते कारण का पत्रकारांनी जी आयडेंटिटी आहे त्या मुलीची ही कुठेही लीक होऊ दिली नाही. मी खरंच तुमचं खूप आभार मानते आणि कौतुक करते की तुम्ही हा मुद्दा मांडताय. पण कोणीही मुलीची ओळख किंवा कुटुंबाच्या ओळख किंवा तिच्या घरी कोणीही गेलेला नाही आहे याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि आजच संवेदनशील आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. तुम्ही जी मागणी केली आहे की पुढे आपण काय करणार आहोत, अर्थातच पहिली मागणी आपल्या सगळ्यांचीच आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट, एक चांगला वकील आणि आम्हाला न्याय. आणि कृती एकदा नक्की काय काय पुढे आली, म्हणजे फक्त टेक्स्टिंग पुरतं आहे का पुढे काय काय, ह्या सगळ्याची आम्ही माहिती घेतो आहे. एकदा माहिती गेली असेल तर अशा नराधमाला फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.